विद्यार्थी मित्रांनो, मस्त पावसाळा सुरू झालाय. आजूबाजूला हिरवळ आहे. त्या हिरवाईचा आपल्या शास्त्राच्या दृष्टीने अभ्यास कसा करायचा, त्यांचं वर्गीकरण कसं करायचं हे या पाठात आपण बघूया. थोडं पहिलं बघूया, आठवीमध्ये पाहिलंय जे आपण सजीवांचं वर्गीकरण, ते आठवूया. सजीवांचे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे दोन गट केले जातात. म्हणजे ज्या अप्रगत पेशी आहेत, ज्यांच्यात पेशी चे भाग स्पष्ट नसतात, सुस्पष्ट पेशी, तर त्यांना म्हणतात आदिकेंद्रकी. आणि ज्यांच्यात सुस्पष्ट भाग आहेत त्यांना म्हणतात दृश्य केंद्रकी. त्या दृश्य केंद्रकींचे सुद्धा एकपेशीय, त्याच्यामध्ये प्रोटिस्टा, त्याच्यात अमीबा, पॅरामेशियम याचा आपण अभ्यास केला. बहुपेशियांमध्ये पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका असणारेमध्ये स्वयंपोषी वनस्पतीवर्गीय आणि परपोषी कवकवर्गीय म्हणजे बुरशी. तर पेशीभित्तिका नसणारे म्हणजे सर्व प्राणी. असं एकंदर सजीवसृष्टीचं वर्गीकरण आपण पाहिलं होतं. आणि थोडासा वर्गीकरणाचा भाग आपण प्रोटिस्टापर्यंत आठवीत झालाय. त्याच्या पुढचं आपण आज बघूया. सृष्टी वनस्पती म्हणजे पेशीभित्तिका युक्त दृश्य केंद्रकी, ज्या पेशींमध्ये सगळी पेशी अंगक सुस्पष्ट आहेत, त्यांना आवरण आहेत, अशा दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या सजीवांचा समूह म्हणजे वनस्पती. आता वनस्पतींचं वर्गीकरण करताना कोणत्या गोष्टी तपासतो आपण, की त्या वनस्पतींना अवयव आहेत की नाही आहेत, म्हणजे अवयव कोणते त्यांचे, मूळ, खोडं, पानं, फुलं, फळं आहेत की नाही. अन्न आणि पाण्याचं वहन करणाऱ्या स्वतंत्र ऊती संस्था म्हणजे अन्नवाहिन्या, रसवाहिन्या आहेत की नाहीत हे बघितलं जातं. त्या वनस्पतींना फळं येतात का, त्याच्यात बिया आहेत का, असल्या तर बियांवर फळांचं आवरण आहे का की नाही आहे हे पाहिलं जातं. आणि जर फळं येत असतील, बिया असतील, तर त्याच्यातल्या बीजपत्रांची संख्या काय आहे, एक आहेत की दोन आहेत हे बघितलं जातं. 1883 एचर हे जे वनस्पतीशास्त्रज्ञ होते, त्यांनी वनस्पतींचे बीजपत्री आणि अबीजपत्री अशा दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केलं. ते आता आपण बघणार आहोत. पहिली उपसृष्टी अबीजपत्री किंवा क्रिप्टोगॅम्स, त्याच्यातला विभाग पहिला आहे थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये शैवाल म्हणजे अल्गी आणि कवके म्हणजे फंगाय यांचा समावेश केला जातो. पहिला गट आहे शैवाल. आता तुम्ही इथे बघाल क्लॅमिडोमोनास एकपेशीय शैवाल आहे, वॉल्वॉक्स, युलोथ्रिक्स याच्या तंतूप्रमाणे याचं शरीर आहे, उल्वा आणि असे काही शैवालांचे इथे नमुने दाखवले, चित्र आहेत. तर यांचे ह्या विभागाची वैशिष्ट्य बघूया. यातली काही गोड्या पाण्यात तर काही खाऱ्या पाण्यात वाढतात. तुम्ही जिथे विहिरी आहेत, नळ आहेत, तिथे नेहमी बुळबुळीत झालेला हिरवा रंग आलेला दिसतो, ते शैवाल. पाण्याची ह्यांना पहिली गरज असते. मग ते कधी गोड्या पाण्यात, तर काही समुद्रात सुद्धा भरपूर वाढणारे आहेत, या उल्वा वगैरे आहेत ना, ह्या सगळ्या समुद्रात वाढणारे आहेत शैवाल. महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ना, मूळ, खोड, पानं, फुलं असे अवयव नसतात. यातले युग्लीना, क्लॅमिडोमोना असे एकपेशीय आहेत, तर बाकीचे बहुपेशीय आहेत आणि त्यांची शरीर मऊ किंवा तंतुरूपी आहेत. सगळ्यांमध्ये हिरवा रंग दिसतच असेल तुम्हाला, त्या तो आहे हरित द्रव्याचा आणि त्याच्यामुळे ते स्वयंपोषी आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम ही शैवालांची नावं आहेत. आता इथे प्रत्यक्ष शैवाल तर आपण बघू शकत नाही, त्याला सूक्ष्मदर्शीची गरज असते, साध्या डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून तुम्हाला एक प्रतिकृती दाखवली आहे, ही स्पायरोगायराची प्रतिकृती आहे. अशा त्याच्या आयताकृती पेशी असतात. ही पेशी भित्तिका आहे, हे इथे दिसतंय सर्पिलाकृती, ते आहे त्याचं हरित द्रव्य हे केंद्र, आणि आकाशी रंगाने जे दाखवलं आहे ते त्याचं पेशीद्रव्य. अशा सगळ्या आयताकृती पेशी एकमेकांना जोडून स्पायरोगायराचा तंतू बनतो,
आणि पाण्याची डबकी असतात त्याच्यामध्ये जे हिरवे तंतू दिसतात ते बहुतेक वेळेला स्पायरोगायराचे किंवा कधी युलोथ्रिक्सचे असतात. नंतर आहे पुढचं बुरशी. हा जर पाव असा डब्यात राहिला चुकून तर त्याच्यावर बुरशी येते, ती बघितली असेल तुम्ही. त्या बुरशीला आडवं जे तंतू वाढतात त्यांना म्हणतात कवकजाल. त्याची वाढ पूर्ण झाली की त्याच्यावर उभे तंतू येतात त्यांना म्हणतात बीजाणू धानी धर. तर बीजाणू धान्यांच्या धरांच्या वरती असे छोटे छोटे चॉकलेटी बीजाणू धान्य असतात आणि त्याच्यामध्ये आणखी सूक्ष्म असे बीजाणू असतात. जेव्हा त्यांची वाढ पूर्ण होते तेव्हा त्या बीजाणू धानी फुटतात आणि बीजाणू हवेत पसरतात. ते इतके सूक्ष्म असतात की आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांना पोषक असं अन्न मिळालं तर ते त्याच्यावर वाढतात. आता या गटाचं वैशिष्ट्य बघूया आपण पुढे. यांच्यात हरित द्रव्य नसतं त्यामुळे ते परपोषी आहेत. इथे तुम्हाला चित्र भरपूर दिसतात. हे आहे लाकडांवर वाढणारं भूछत्र किंवा मशरूम. इथे पानांवर ठिपके आलेले दिसत आहेत, हे बुरशी आहे. अन्नावर कधी कधी मुरांबी लोणच्याच्या बरण्या उघडल्या की अशा पांढऱ्या चकत्या दिसतात, पांढऱ्या. आणखी काही दिवस राहिलं तर काळ्या होतात. ती सुद्धा एक प्रकारची बुरशी आहे. ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची भूछत्र आहेत. तर किण्व इथं दिसतंय. किण्व, बुरशी आणि भूछत्र यांचे विविध प्रकार कवके या गटात येतात. याच्यापैकी कोणामध्येही हरित द्रव्य नाही आहे त्यामुळे ते परपोषी आहे. तयार अन्नावर इतर वनस्पतींनी किंवा इतर प्राण्यांनी तयार केलेल्या अन्नावर हे जगतात. इथे तुम्हाला दिसतंय जर पावसाळ्यात आपण जुन्या ओलसर भिंती बघितल्या तर इथे असा हिरवा मखमली गालीचा पसरल्या की काय असं वाटतं. त्याला जर तुम्ही हात लावून बघितलं तर ते अशी छोटी छोटी पानं असतात. इथे दिसतंय तर हे रिक्सिया. खरं म्हणजे ही खरी पानं नाही आहेत, त्या पर्णिका पानासारखे भाग आहेत, खोडासारखे भाग आहेत आणि मुळांच्या ऐवजी ह्यांना मुलाभ असतात. तर हा गट आहे ब्रायोफायटा. यांना वनस्पती सृष्टीचं उभयचर म्हणतात. आत्ता जे आपण बघितलं त्याचं रिक्सिया त्याचं हे चित्र आहे, आपण खरं बघितलं तर उभयचर का म्हणायचं तर वाढतात हे ओलसर मातीमध्ये, पण प्रजनन करण्यासाठी त्यांना पाण्याची गरज असते. बीजाणू असतात त्यांचे, ते पाण्यात रुजून त्याच्यापासून पुन्हा नवीन झाड येऊ शकतं. निम्नस्तरीय आहेत कारण पुन्हा बघितलं तर ह्यांच्यात खरी मुळं खोडं पानं फुलं नाही आहेत, म्हणून ह्यांना निम्नस्तरीय खालच्या वर्गातले म्हणतात. बहुपेशी आहेत, हरितद्रव्य असल्यामुळे स्वयंपोषी आहेत. यांची शरीर म्हणजे चपट रिबिन सारखं असतं, हे आत्ताच आपण बघितलं. अन्न पाणी वहनासाठी विशिष्ट उती नसतात, म्हणजे ह्यांच्यात अन्नवाहिन्या जलवाहिन्या नसतात. फ्युनेरिया मार्केन्शिया अँथोसोरॉस रिक्सिया ही ह्याची उदाहरणं आहेत. पुढचा विभाग आहे, त्याच्या आधी हे चित्र बघूया. या चित्रात तुम्हाला एक छोटंसं रोपटं दिसतंय की ज्याच्यामध्ये मूळ आहे, चॉकलेटी काडीसारखं खोड आहे आणि त्याला छोटी छोटी पर्णिका पानं जोडलेली आहेत. हे नेचाची एक जात आहे आणि ह्या वनस्पतींचा विभाग आहे टेरिडोफायटा. ब्रायोफायटापेक्षा थोडीशी प्रगती झालेली आहे यांची. मूळ खोड पान असे सुस्पष्ट अवयव आहे त्यांना. अन्न आणि पाणी वहनासाठी जलवाहिन्या रसवाहिन्या असं आहेत असतात ह्या खोडांमध्ये. पानाच्या मागच्या बाजूला, आता ही नेचाची मागची बाजू आहे पानांची पर्णिकांची, इथे छोटे छोटे चॉकलेटी ठिपके दिसत आहेत. ह्या आहेत बीजाणू धान्य आणि त्यांच्यामध्ये बीजाणू तयार होतात, परिपक्व झाले की फुटतात, हवेत पसरतात आणि ओलसर मातीमध्ये रुजतात आणि नवीन नेचाची झाडं येतात. म्हणजे हे बीजाणूंद्वारे प्रजनन करतात, अलैंगिक प्रकार आहे प्रजननाचा. त्यांना फुलं आणि फळं येत नाही. हे जे उदाहरण दिसतंय ते आहे फर्न किंवा नेचे, त्याला नेफ्रोलेपिस शास्त्रीय नाव आहे. टेरिस, लायकोपोडियम, मार्सेलिया, इक्विसेटम, हे बघा सेलॅजिनेला, टेरिस, इक्विसेटम, एडियंटम, ही सगळी टेरिडोफायटाची उदाहरणं आहेत. ही झाली होती आपली पहिली उपसृष्टी अबीजपत्री. दुसरी उपसृष्टी आहे बीजपत्री. आता यांची महत्त्वाची लक्षणं म्हणजे पाण्यासाठी जलवाहिन्या किंवा झायलेम्स, अन्न पानाने जे अन्न तयार केलेलं असतं ते इतर अवयवांपर्यंत वाहून नेण्यासाठी रसवाहिन्या किंवा फ्लोएम्स असणं हे यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे.
प्रजननासाठी विशिष्ट होती, त्याच्यात परागकण असतात आणि बीजांड असतात, त्याच्यात ह्या विशिष्ट उती असतात, त्यांच्या फलनाने हे बिया निर्माण करतात. बियांमध्ये भ्रूण आणि अन्नसाठा असतो, म्हणजे त्या वाढणाऱ्या रोपट्यासाठी. आणि पुन्हा यांचे दोन विभाग आहेत, अनावृत्त बीजी, म्हणजे ह्यांना बिया नुसत्या उघड्या असतात, फळांमध्ये झाकलेल्या नसतात, तर आवृत्त बीजी म्हणजे बिया असतात त्या फळांमध्ये झाकलेल्या असतात. आता इथे तुमच्या सगळी ओळखीची झाडं आहेत, ह्याला मोरपंखी किंवा तुझ्या म्हणतात, ह्याची शोभेसाठी ही झाडं बहुतेक वेळेला बागांमध्ये लावली जातात. इथे ह्या दोन चित्रांमध्ये दिसतंय, त्याचं नाव आहे सायकस, कुंडीतलंच झाड आहे, हिरवगार पान असतं, वर्षभर सदा हरित असतात ती, आणि इथे हा पानांचा मुकुट असतो मध्यभागी. सायकस तुझ्या ह्यांना खोडाला फांद्या नसतात, पानच जोडलेली असतात, पण काही ना फांद्या असतात. उदाहरणार्थ आता हे तुमच्या ओळखीचं आहे ख्रिसमस ट्री, इथे मागे दुसऱ्या झाडाची पानं दिसतात, पण हा हे जे दिसतंय छोटे छोटे लांब असे, ते आहेत ख्रिसमस ट्रीच्या पानं, आणि त्याचाच हा दुसरा फोटो. तर ही जी उदाहरणं आपण बघितली, त्यांना त्यांचा विभाग पहिला आहे अनावृत्त बीजी, जिम्नोस्पर्म्स. हे नाव कसं आलंय, तर जिम्नॉस म्हणजे न झाकलेले ओपन, आणि स्पर्म म्हणजे बीज, बिया. सदाहरित, आताच बघितले तुम्ही फोटो, माझ्या शाळेतल्या बागेतले आहेत ते सदाहरित असतात, वर्षभर हिरवे. बहुवार्षिक म्हणजे खूप वर्ष जगतात ही झाडं. आणि काष्ठमय म्हणजे त्यांच्या खोडांमध्ये लाकूड तयार होतं, त्यांना म्हणतात काष्ठमय वनस्पती. काहींच्या खोडांना फांद्या नसतात तर काहींच्या असतात, पण पानांचं मुकुट असणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. इथे पुढचं चित्र बघूया, एकाच झाडावर बीजाणू पत्र येतात, पण ती वेगवेगळी असतात. आता ही स्त्री बीजाणू पत्र आहेत, मादी बीजाणू पत्र, ही झाडाच्या वरच्या भागात येतात, आणि झाडाच्या खालच्या भागामध्ये नर बीजाणू पत्र येतात, मेल कोन्स किंवा नर बीजाणू पत्र. ह्याच्यातले जे परागकण आहेत ते वाऱ्याने किंवा इतर कोणत्या घटकांमुळे जेव्हा या मादी कोन्सवर पडतात, बीजाणू पत्रांवर पडतात, तेव्हा त्यांचं फलन होतं आणि बिया तयार होतात, पण फळ तयार होत नाही, नुसत्याच बिया असतात. आता ह्याची उदाहरणं बघूया, वेगवेगळी आहेत ही सगळी. जामिया थुजा म्हणजे मोरपंखी, जो फोटो बघितला, पोडोकॉर्पस, पायनस, ऑरोकॅरिया आणि हे सायकस, ही सगळी जिम्नोस्पर्म्स किंवा अनावृत्त बीजी त्यांची उदाहरणं आहेत. दुसरा विभाग आहे आवृत्त बीजी, इंग्लिश नाव आहे एनजिओस्पर्म्स. याचा अर्थ बघूया, एनजिओस म्हणजे ज्यांच्या बियांवर आवरण आहे, आणि स्पर्म म्हणजे बीज. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे यांचे प्रजननाचे अवयव आहेत फुलं, इथे तुम्हाला दिसत आहेत. फुलांचं रूपांतर फलन झालं त्यांचं की फळात होतं, आणि फळांच्या आतमध्ये बिया तयार होतात, बिया रुजल्या की नवीन झाडं येतात. ही क्षमता ज्यांच्यात आहे त्यांना म्हणायचं आवृत्त बीजी वनस्पती. आवृत्त म्हणजे झाकलेले बीज. आता इथे तुम्हाला दिसतंय अशोकाची झाडं पाहिली असतील तुम्ही, त्या अशोकाच्या झाडांमध्येच लपलेली हिरवी गर्द त्याची छोटी छोटी फळं असतात, ती फळं रुजली की असं छोटंसं रोपटं तयार होतं, ते आहे द्विबीजपत्री. बघूया याचं उदाहरण. आता चणे, काबुली चणे, हिरवे चणे, मूग, मसूर, मटकी, ही तुमच्या रोजच्या स्वयंपाकघरातली रोजच्या बघण्यातली काही आहेत की ज्यांच्या बीजांचे दोन भाग होऊ शकतात. तर इथे तुम्हाला दिसतंय की हे जर उपटलं तर ह्याला मुळांचा गुच्छ असतो, आणि मऊ साधारणपणे विशेष नाजूक असलेली खोडं असतात. ह्यांना यांच्या जर बिया बघितल्या, मका किंवा तांदूळ, नारळ, तर त्यांच्या बियांमध्ये दोन भाग होणार नाहीत त्याचे, त्याला म्हणतात एकबीजपत्री. तर ह्या आवृत्त बीजी वनस्पतींचे दोन गट पुन्हा केलेले आहेत, द्विबीजपत्री वनस्पती अशोक, आंबा वगैरे, तर एकबीजपत्री वनस्पती नारळ आणि सगळी तृणधान्य, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, ही सगळी एकबीजपत्री आहेत. आता यांची जर आपण तुलना करायला गेलो तर पाच घटक हे बघितले जातात. बी मध्ये दोन बीजपत्र असतात, वाल, वाटाणे, तुम्ही जर त्याचं वरचं आवरण बाजूला केलं तर दोन भाग होतात, ती बीजपत्र. तर ज्यांच्यात असे दोन भाग होऊ शकत नाहीत, मक्याचा दाणा
किंवा तांदळाचा दाणा, गव्हाचा दाणा दोन भाग होऊ शकत नाहीत. मग तुम्ही म्हणाल नारळाचे तर होतात, पण ते आपण फोडून करतो. खरा नारळ एकबीजपत्री वनस्पती. मुळं बघायला गेली तर सोटमूळ म्हणजे एक प्राथमिक मूळ आणि त्याला उपमूळ फुटलेली असतील तर ते असतं सोटमूळ. आणि जर मुळांचा गुच्छ असेल तर ती असतात तंतुमूळ. द्विबीजपत्री वनस्पतींची खोडं मजबूत कठीण असतात, उदाहरणार्थ वटवृक्ष. तर एकबीजपत्री वनस्पतींच्या खोडांचे विविध प्रकार बघायला मिळतात. बांबूचं खोड आतून पोकळ असतं बघा. केळीचं ज्याला आपण खोड म्हणतो ना ते खरं पानाचा भाग आहे, त्याला आभासी खोड म्हणतात. आणि केळीचा कंद मात्र जमिनीखाली असतो. तसंच आलं, लसूण यांची कंद जे जमिनीखाली असतात, कर्दळ ती आभासी वरती दिसतात, ती आभासी खोड आहेत. आणि कांदा, लसूण यांची चकतीसारखी खोडं असतात. तर अजून एक प्रकार ह्याच्यात आहे नारळाची झाडं, की ज्यांचं खोड मजबूत असतं, एकदम काष्ठमय. महत्वाचा फरक असतो पानं. द्विबीजपत्री वनस्पती ओळखण्याचं पहिलं लक्षण म्हणजे जर पानांमध्ये जाळीदार शिरा विन्यास असला, पान आतमध्ये ज्या शिरा असतात त्यांनी जाळी बनवलेली दिसली तर ते द्विबीजपत्री ओळखायचं. आणि जर केळीचं पान डोळ्यासमोर आणा, त्याच्या जर शिरा समांतर असतील तर ते एकबीजपत्री असतं. जास्वंदीचं फूल बघता तुम्ही किंवा सदाफुलीचं बघता, त्याच्यात फुलांमध्ये चार पाकळ्या किंवा पाच पाकळ्या असतात, तर ते चतुर्भागी किंवा पंचभागी फूल असणं हे द्विबीजपत्री वनस्पतीचं लक्षण आहे. तर तीन किंवा तीनच्या पटीत, सहा, नऊ, आणखी जास्त अशी जर फुलांच्या पाकळ्या असतील तर ते त्रिभागी फूल असतं. तर हे पाच लक्षणं जे आहेत, बी, मूळ, खोड, पान आणि फूल, याच्या प्रकारावरून आपल्याला ती वनस्पती द्विबीजपत्री आहे की एकबीजपत्री आहे हे ओळखता आलं पाहिजे. पुन्हा एकदा त्याची झाडं बघूया. हे सोटमूळ आणि मुख्य एक जाडं मूळ आणि त्याला उपमूळ. नंतर जाळीदार शिराविन्यास इथे स्पष्ट दिसतात बघा जाळ्या. इथे समांतर शिराविन्यास. मुळांचा गुच्छ म्हणजे तंतुमूळ. जरा थोडं कडक खोड असतं तर इथे मात्र ही खोडं जरा मऊ असतात. महत्वाचं लक्षण म्हणजे बिया. याच्यामध्ये बियांमध्ये दोन दल असणार तर इथे मात्र बीमध्ये एकच दल असतं, बीजपत्र असतं. हे मक्याचं झाड आहे, हे आणखी कसलं टोमॅटो किंवा कसलं झाड आहे. पुन्हा एकदा तेच सर्व दाखवले, स्पष्ट दिसतं इथे दोन बीजपत्र, एक बीजपत्र. तीनच्या पटीतली फुलं, पाचच्या पटीतले फुलाचे भाग, जाळीदार शिराविन्यास समांतर. पुढचं आपल्याला पुढच्या इयत्तांमध्ये शिकूया. आणि मुळांचे भाग मुद्दाम इथे बघा. हे आहे सोटमूळ आणि हे आहे तंतुमूळ. आता हे वर्गीकरण कशासाठी? पावसाळ्यातच हा धडा का शिकायचा? तर पावसाळ्यामध्ये सुरुवातीलाच आपण बोललो की भरपूर हिरवाई असते. जी काही आजूबाजूला झाडं दिसतात त्यांचं येता जाता अगदी सूक्ष्म निरीक्षण करायचं. त्याला पानं कशी आहेत, शिराविन्यास कसा आहे, त्याच्या बिया कशा आहेत, फुलं त्रिभागी आहेत की पंचभागी आहेत की चार भागा पाकळ्या असलेली आहेत, अशा बारीक सारीक निरीक्षण करून त्यांचं आपल्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे. हिरवा रंग दिसला भिंतीवर म्हणजे ते प्रत्येक वेळी शेवाळच असेल असं नाही आहे. ते ब्रायोफायटा म्हणजे उभयचरते आहेत का, ते टेरिडोफायटा आहेत का, नेचरची कुठची जात आहे का. किंवा जर हिरवा रंग नसेल तर बुरशी आलेली दिसली, भूछत्र दिसली तर हा कवक गटातली वनस्पती आहे. हे सगळं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आजूबाजूच्या रोजच्या व्यवहारात दिसणाऱ्या सर्व वनस्पतींचा गट कोणता आहे, त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत, हा अभ्यास करता आला पाहिजे. आणि म्हणून आजपासून तुम्ही काय करायचं आहे, ह्या सगळ्या वनस्पतींची वैशिष्ट्य निरीक्षण करत जायचं, तुमच्या वहीत त्यांची चित्र काढायची आणि त्याचं तुमच्या गट पातळीवर तुम्ही त्यांचं वर्गीकरण करायचं आणि पुस्तकातल्या पाठाचं वाचन करायचं. धन्यवाद.